आज अपन नेटचा प्रिन्सेस फ्रॉक बनवणार आहोत। यासाठी मी बघा हॉर्स हेअर ब्रेड किंवा कॅनकॅन पट्टी सुद्धा याला म्हणतात हे घेतलेलं आहे। दोन पॅचेस घेतलेले आहे आणि हा एक चमकीचा कापड घेतलेला आहे। 1.5 मीटर मी कॉटनचं लाइनिंग घेतलेलं आहे म्हणजेच अस्तर, 2 मीटर मी कॅनकॅन घेतलेली आहे आणि 3 मीटर मी नेट घेतलेली आहे आणि एक चेनसुद्धा घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट कट करूया। यासाठी मी अस्तरच्या बाळाच्या चेस्टनुसार कापड कट करून घेतलेला आहे। इथे शोल्डर 4.5 इंच टाकू आणि आर्महोलसुद्धा 4.5 इंच टाकूयात आपण। इथे स्केलच्या मदतीने रेष आखून घ्यायची आहे अशी। आणि इथे आर्महोलचा गोलीव आकार द्यायचा आहे अशा प्रकारे। आता इथे बाळाची चेस्ट टाकायची आहे। बाळाची चेस्ट ही चेस्टचा चौथा पार्ट हा 5.5 इंच आहे आणि त्यात 1 इंच मी शिलाई मार्जिन टाकलेली आहे। इथे आपण फ्रॉकचं टॉप लेंथ जे आहे ते 8 इंच घेऊयात म्हणजे 8 इंच घेतल्यानंतर लुक छान दिसेल म्हणून। तुम्हाला हवं तसं मापानुसार तुम्ही घेऊ शकता। इथे मी कमरेचा माप टाकणार नाही आहेत कारण की इथे मी टक्स लावणार आहेत म्हणून। इथे 2.5 इंच मी गळ्याची लांबी आणि 2.5 इंच मी गळ्याची रुंदी ठेवलेली आहे असं मार्क करून मी इथे बॉक्स आखून घेईल आधी। अशा प्रकारे बॉक्स आखून घेतलेला आहे आणि आता गळ्याचा आकार देणार आहेत। आता इथे आपल्याला टक्ससाठी मी इथे 2.5 इंचावरती मार्क केला आणि वरून मी 3 इंचावरती स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे अशा प्रकारे। तिथे 1.5 इंच पकडून आपल्याला जे आहे टक्स मारायचं आहे अशा प्रकारे। बघा मी कटिंग करून घेतलेली आहे। आता मी एक कापड घेतलेलं आहे। आता आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे। यासाठी मी सगळ्यात आधी 1/2 इंचावरती मार्क करून रेष ओढून घेणार आहेच म्हणजे आपण इथे चेन लावणार आहोत तर त्यासाठी एक्स्ट्राचा कापड 1/2 इंचाची मी इथे मार्जिन ठेवलेली आहे आणि त्या 1/2 इंचावरून बघा आपण फ्रंट पार्ट कट केला तसाच आपण इथे ठेवून दिलेला आहे अशा प्रकारे। आणि आता आपण व्यवस्थित आर्महोलचं आणि असं टॉप लेंथचं मार्किंग करून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गळा बघायचा आहे। मागचा मी मागून व्ही शेपचा गळा ठेवणार आहे व्ही कटचा। तर इथे बघा 5.5 इंचावरती एक मी मार्क केलं। हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली व्ही शेप देऊ शकता किंवा असा बॉक्स आखून त्यामध्ये व्ही शेप द्या। अशा प्रकारे शेप देऊन झालेला आहे। आता आपण याचं कटिंग करूयात। अशा प्रकारे याचं कटिंग झालेलं आहे। आता आपण गळ्याचा जो शेप दिलेला आहे तो कट करूयात असा। आणि आता मधातून पार्ट्स जे आहे ते वेगळे वेगळे करून घेऊयात। आपल्याला मार्जिनवरून कट करायचं नाही आहे। आपण जी मार्जिन ठेवली होती ती या साईडने पण आल्या पाहिजे म्हणून अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा या आपण साईडने। अशा प्रकारे मार्क करून झालेलं आहे। आता आपण मेन फॅब्रिकवरती हा कापड फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे। आता आपल्याला इथे अशा प्रकारे शिलाई लावून जोडून घ्यायचं आहे। याला पण मी शिलाई लावून घेतलेली आहे। यानंतर छोटे छोटे असे कट्स लावायचे आहे आणि तो गळा पलटवून घ्यायचा आहे आपल्याला। इथे बघा इथे फक्त व्ही शेप वरतीच मी शिलाई लावलेली आहे। नंतर सरळ करून मी बाकीच्या साईडने शिलाई लावणार। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाया लावून घ्यायच्या आहे सगळ्याच बाजूने। अशा प्रकारे शिलाई लावून झालेली आहे आणि आपले फ्रंट पार्टला टक्स सुद्धा लावून झालेले आहेत। या पण पार्टला आपलं झालेलं आहे लावून। इथे आपण चेन लावणार आहोत तर इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे। आता आपण इथे शोल्डर अटॅच करून घेऊयात। इथे अशा प्रकारे शोल्डर लावून घेऊयात। हवं असेल तर तुम्ही इथे फिटिंगची शिलाई करू शकता पण मी नंतर करणार। तर सगळ्यात आधी मी इथे शोल्डरची फिटिंग शोल्डरची शिलाई लावणार आहेत।
अशा प्रकारे शोल्डर आपले अटॅच करून झालेले आहेत। आता आपल्याला घेर घेतलेला आहे, हा कट केलेला आहे मी इथे बघा। याची लेंथ ही आणि विड्थ ही 33 इंच आहे, 14 इंच याची लेंथ होती। बघा इथे मी दोन अस्तर कट केलेले आहे, म्हणजे आपल्याला एक साइडने आपला साधा डायरेक्टली घेर येणार आणि दुसऱ्या साइडने आपला केनकेन येणार। आपला पूर्ण घेर जो आहे तो 16 इंचाचा आहे आणि टॉप लेंथ आपली 8 इंचाची आहे। आपल्याला इथे 4-4 इंचाचे अशा स्ट्रिप कट करत नेटचा कट करून घ्यायचे आहे, मी तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तुमच्या बाळाची जेवढी लेंथ आहे तुम्ही तेवढा टॉप पार्ट करा, टॉप पार्ट नंतर तुम्ही अशा फ्रिल्स साठी वेगळं कॅल्क्युलेशन करू शकता। इथे ही 6 इंचाची स्ट्रिप घेतली आहे आणि ही कॅनकॅन पट्टी म्हणजे हॉर्स हेअर ब्रेड अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई लावायची आहे। ही आपली 4 इंचाची नंतर रेडी होणार। इथे आपल्याला नंतर ही अशी वरती लावायची आहे आणि याच्या खाली आणखी दुसरे नेटच्या फ्रिल्स येणार 4-4 इंच वाढत वाढत अशा प्रकारे। ही बघा या पट्टीची विड्थ जी आहे ती 22 इंच आहे आणि लेंथ जी आहे ती 6 इंच आहे। हवं असेल तुमच्याकडे जास्त कापड असेल तर तुम्ही वरती जास्त कापडाची सुद्धा करू शकता। इथे बघा ही 3 मीटर नेट आहे, ही मी म्हणजे फोल्डमध्ये करून घेतलेली आहे आणि आपण जेवढं लाइनिंग कट केलं त्यापेक्षा आपलं मेन फॅब्रिक हे जास्तच असतं। तर इथे बघा सगळ्यात खालचा मोठा घेर आपल्याला कट करायचा आहे। हे बघा इथे सगळ्यात मोठा घेर आहे आपल्याला इथे कट करायचा आहे। तर इथे मी 17 इंचावरती मार्क करेल, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। स्केलच्या मदतीने रेषा करून घेणार आहे आणि इथून कट करून घेणार आहे। हा आपला सगळ्यात खालचा घेर झालेला आहे आणि हा याची पूर्ण जी हे आहे विड्थ ही 3 मीटर आहे। आणखी आपल्याला दोन नेटवरती कट करायचे आहे। तर हे बघा याची विड्थ जी आहे ती 17 इंच होती, तर यातून आपल्याला आणखी 4 इंच कमी असं मार्क करायचं आहे। इथे स्केलच्या मदतीने रेख आखून घेतलेली आहे आणि आता याचं कटिंग करणार आहे। हा दुसरा नंबर घेर झालेला आहे आणि याला पण 4 इंच कमी, म्हणजे हा तिसरा आणि वरचा जो ग्लिटरी चमकीवाला जो होता तो सगळ्यात पहिला। अशा प्रकारे आपले घेर जे आहे ते कट करून झालेले आहे। इथे बघा अशा प्रकारे आपला इथे घेर येईल आणि याच्यावरती आपला चमकीचा घेर। इथे आपल्याला आता आपलं हे घेर कट झालेलं आहे सगळं लाइनिंग मेन फॅब्रिक वगैरे। आता आपल्याला याच्या मापानुसार जेवढ्या आपल्या बाळाची कमर आहे तेवढ्या मापानुसार आपल्याला खालचा घेर रेडी करायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण कॉटनचा घेर आपला रेडी करणार आहोत। तर इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा टाकत बाळाच्या कमरेच्या मापा एवढं असं रेडी करून घ्यायचं आहे। हे बघा मी दोन्ही पण घेर असे रेडी करून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे कॅनकॅन लावायची आहे जेणेकरून आपला घेर आणखीच जास्त दिसेल। तर यासाठी बघा ही 2 मीटर माझी कॅनकॅन होती, तर 2 मीटर ही पूर्ण आहे आणि याची लेंथ बघा 8 इंच घेतलेली आहेत। याला इथे आपल्याला अशा प्लेटा टाकत असं अटॅच करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे मी कॅनकॅन लावून घेतलेली आहे। याच्यावरती आता आपली नेट लागणार। तर हे बघा ही नेट आहे आपली। या नेटला आपल्याला अशा छोट्या छोट्या अशा प्लेट्स घेत पूर्ण बाळाच्या कमरेच्या मापा एवढं आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण अस्तर जेवढं रेडी केलं तेवढं। हे बघा ही पहिली, दुसरी आणि ही तिसरी सुद्धा मी अशी नेट जी आहे ती प्लेटा टाकून तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्या 3 नेट्सच्या प्लेट्स येणार, आपल्या अशा प्रिल्स येणार। इथे आपल्याला ह्या तिन्ही पण जोडून घ्यायच्या आहे।
इथे बघा मी तिन्ही सुद्धा अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि हा घेर आहे आपला खालचा तो सुद्धा आपल्याला आता याला अटॅच करून घ्यायचा आहे। असं या प्रकारे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता। इथे अशी शिलाई लावून घ्यायची आहे आपल्याला। असा आपला घेर जो आहे तो मी अटॅच करून घेतलेला आहे। आता आपल्याला वरती जो आपण ग्लिटरी कापड घेतला होता याला मी अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतलेले आहे आणि याची अशी प्री रेडी केलेली आहे छोट्या छोट्या प्लेटा टाकत। इथे बघा ही कॅनकॅन पट्टी घ्यायची आहे म्हणजेच हॉर्स इयर ब्रेड आणि याला तुम्ही अशा प्रकारे बघा इथे असं फोल्ड करायचं आहे आणि नंतर अशी दुसरी फोल्ड करायची आणि सरळ शिलाई लावायची आहे। ही पट्टी जी आहे ती आपोआप आपला शेप घेते तर त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे। म्हणजे तुम्ही डायरेक्टली सरळ पट्टी जरी लावली तरी तो व्यवस्थित शेप घेणार। इथे बघा मी अशी सरळच लावली होती तरीही शेपमध्ये आलेली आहे। आता आपल्याला इथनंही अशी अटॅच करून घ्यायची आहे। ही अशी मी पट्टी अटॅच करून घेतलेली आहे। आता आपल्या या तीन नेट्स आहेत आपण याला पण अशाच लावून घेऊया। सेम प्रोसिजर आहे आपली म्हणजे ही पट्टी घ्यायची अशी आणि याला असं डबल फोल्ड करून असं शिलाई लावून घ्यायची आहे। बिलकुल सरळ आपल्याला शिलाई लावायची आहे ती पट्टी आपोआप आपला शेप घेणार। अशा प्रकारे बघा लावून झालेली आहे। इथे बघा अशा प्रकारे आपला छान असा घेर झालेला आहे आणि याच्या बघा तीन या नेटच्या फ्रिल्स आणि वरची ग्लिटरची फ्रिल्स असा फ्रॉक घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार। आता आपण टॉप पार्टकडे येऊयात। इथे बघा आपल्याला फिटिंगची शिलाई लावायची आहे। जर तुम्ही बाही लावत नसाल तर तुम्ही डायरेक्टली फिटिंगची शिलाई करू शकता पण असं फोल्ड करून मी इथे बाही लावणार आहे म्हणजे स्ट्रीपची प्रिल लावणार आहे। ही बघा ही 1.5 इंच अशी याची रुंदी आहे अशी मी स्ट्रीप घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या लेंथनुसार घेऊ शकता। मी इथे प्रिल लावणार आहे। मी इथे 8 इंच म्हणजे आपलं पूर्ण हे 16 इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे। यामध्ये अशी खालून फोल्ड करून शिलाई लावणार आहे आणि नंतर अशा प्रिल्स टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी प्रिल्स टाकून आपली जी ती बाही आहे त्या ती अटॅच करून घेतली आहे अशा प्रकारे। आता आपल्याला हा घेर खाली जोडायचा आहे तर बघा आपण इथे आपली चेन लावणार आहोत तर आपली चेन मोजून घ्यायची आधी किती आहे म्हणजे आपल्याला घेर व्यवस्थित अटॅच करता येईल। ही चेन पूर्ण 8 इंचाची आहे आणि टॉप पार्ट ला जी जेवढी चेन अटॅच होईल ती फक्त 3 इंच आहे तर आपल्याला खाली घेराला सुद्धा चेन अटॅच करायची आहे। तरी इथे काळजीपूर्वक बघा सगळ्यात आधी आपण असा टॉप पार्ट जो आहे तो अशा प्रकारे घेरला अटॅच करून घेऊयात। अशा प्रकारे घेरला टॉप पार्ट जो आहे तो अटॅच करून झालेला आहे। आता इथे बघा तुम्ही सगळ्यात मेन पॉइंट म्हणजे इथे आहे म्हणजे कारण की इथे आपण चेन लावणार आहोत आणि आपल्याला खालचा जो घेर आहे तो सगळा वेगळा पाहिजे। तर इथे बघा आपली चेन इथपर्यंत येत आहे तर आपल्याला अशा प्रकारे हा कापड पकडायचा आहे आणि एवढे आपण घेर लावलेले आहे ते सगळे व्यवस्थित पकडत आपली चेन जिथपर्यंत येईल तिथपर्यंत कापड पकडून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि बाकीचं सगळं तसंच ठेवायचं आहे। हे बघा इथपर्यंत आपली चेन येणार आणि हा पार्ट्स बघा इथे मी खुला ठेवला आहे कारण की आपल्याला खालचे घेर वेगळे वेगळे अटॅच करायचे आहे म्हणून। आता बघा आपण कॅनकॅनच्या खालचा घेरा अशा प्रकारे इथे पकडून शिलाई लावून घ्यायची आहे। कॅनकॅन लावलं होतं तो घेर आपल्याला अशा प्रकारे इथे अटॅच करायचा आहे। सगळ्यात खालचा घेर अशा प्रकारे अटॅच करायचा आहे वरचा आणि त्याच्या वरचा सुद्धा आपल्याला सेपरेट इथे अटॅच करायचा आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे इथे अटॅच करून झालेला आहे आणि इथे बघा इथे चेन लावणार आहोत आपण तर तिथे मी वेगळं अटॅच केलेलं आहे ते सगळे पार्ट्स एकासोबत आणि हे घेर बघा असे खुले केलेले आहे सगळे। आता आपल्याला इथे चेन लावताना आधी तुम्ही फ्रॉक जो आहे तो उलट करून घ्या। अशा प्रकारे बघा दोन भाग करून घ्यायचे आहे सरळ आणि ते आपण शिलाई लावली होती ती चेन लावल्यानंतर आपण काढणार आहोत। तर इथे चेनला अशा प्रकारे फोल्ड करून इथे कापड वेगळा पकडत अशी शिलाई लावून घ्यायची आहे।
या साईडने आणि या साईडने. जर मशीनने लावता येत नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी हाताने टाचे मारा आणि नंतर मशीनची शिलाई लावा, काही फरक पडणार नाही याला. आता इथून आपल्याला हे टाचे जे आहे ते काढून घ्यायचे आहे, सॉरी मशीनची शिलाई जी आहे ती काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बघा आपली अशी इथे चेन अटॅच झालेली आहे. आता आपल्याला इथे बो लावायचा आहे बॅकला इथे. तर यासाठी बघा मी असा चौकोनी एक कापड घेतलेला आहे, 7.5 इंच याची लांबी आणि 8 इंच याची रुंदी अशा प्रकारचा इथे मी स्क्वेअरमध्ये शिलाई लावून घेतलेली आहे आणि मधातून असं पकडत एक कैचीने कट लावून घेतलेला आहे. म्हणजेच हा बो आपल्याला इथून सरळ करायचा आहे म्हणून. आपल्याला याचे कोपरे व्यवस्थित नीट काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे. नंतर याला अशा प्लेटा टाकायचे आहे म्हणजेच अशा प्रकारे. आणि इथे खाली अशी रिबन लावायची आहे. तर यासाठी मी स्ट्रीप घेतलेली आहे ही. आपल्याला इथून असं त्रिकोण म्हणजे थोडं कोणामध्ये शिलाई मारत मग नंतर बाकीची सरळ शिलाई लावून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि इथे एवढी खुली जागा ठेवायची आहे. आता आपल्याला इथून आपली जी रिबन आहे ती काढून घ्यायची आहे. मी इथे अशा प्रकारे अटॅच केलेली आहे आणि हे पॅच जे आहे ते मी इथे असे लावणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. आणि फ्रॉक कसा झाला आहे ते सुद्धा नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद व्हिडिओ बघितल्यानंतर. सबस्क्राईब नक्की.